तर आज आपण आलेलो आहोत पावनखिंड या चित्रपटाचा पब्लिक रिव्ह्यू घेण्यासाठी मिराज सिनेराज पनवेल ला. तर आता थोड्याच वेळानंतर पब्लिक बाहेर येईल. तर कसा होता अंगावर काटा येतो काटा येतो का गाणे कसे होते याच्यामधले गाणी नका बघू धर्मासाठी जे काही महाराजांसाठी मावळे यांनी केलं ते बघा गाणी वगैरे नका बघू मराठा. आणि याचं जो डायरेक्शन केलाय तो कसा वाटला तुम्हाला आणि मूवी यायला पाहिजे आणि प्रत्यक्षात हा मूवी आपल्याला बघायला भेटलाय जो आपण वाचला इतिहासामध्ये आणि आता प्रत्यक्षात बघायला भेटला तर काय म्हणणं आहे तुमचं असे मराठी चित्रपट मूवी अजून यायला पाहिजे हे बाकीच्या मूवी नका ना दाखवू या अशा चित्रपटांना आपल्या मराठी लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे बाकी नका काढू कशावरती हिंदुत्व जागृत ठेवायचं असेल तर अशा मूवींचा प्रतिसाद दिला पाहिजे तर ते अंमलात आणलं पाहिजे बाकीच्या मूवी साठी तुम्ही असेल ना आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपले महाराष्ट्रची जे आता आपण ह्या आयत्यापीठावर रेगुट्या मारतोय यासाठी खूप मावळ्यांनी रक्ष आणले असं तर आपले आपले ओरिजिनल वाले 300 हे सुपर हिरोज होते जे आपण हॉलिवूडचा इतिहास दाखवला गेलाय पुस्तकातून वगैरे त्याच्यापेक्षा हा खूप काही वेगळा इतिहास आहे. आणि आता तुम्हाला माहितीये का या चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत दिग्पाल लांजेकर त्यांनी अजून एक चित्रपट आणणार आहेत आपल्यासाठी 29 एप्रिलला शेर शिवराज आहे. तर काय म्हणणं आहे तुमचं 100% त्याला खूप सपोर्ट भेटणार आणि ह्याच्या हाच नव्हे तर ह्याच्या पुढची त्यांचे किती पण येणारे असे सिरीज असतील जे हिंदुत्ववादीवरती असतील किंवा महाराजांच्या ह्याच्यावरती असतील आपल्या कारकिर्दीवरती तर त्यांना आम्ही एक 1% प्रतिसाद देणार आणि खूप त्यांना इथून पुढे अशा खूप साऱ्या मूवीज बनवण्यासाठी मनापासून शुभेच्छा आणि त्यांना आमच्याकडून जय शिवराय मानाचा मुजरा जय शिवराय जय शिवराय. आपलं माझं एकच म्हणणं आहे की आपल्या मराठी मूवींना प्रत्येकाने प्रतिसाद दिला पाहिजे आणि मराठी मूवी अशीच वाढवत जावी प्रत्येकाने मराठी लोकांनी आवर्जून या बघायला जय शिवराय जय शिवराय. सर कसा होता मूवी कसा होता मूवी मूवी खूप चांगला होता फक्त त्या मूवीमध्ये जे शिवाजी महाराजांनी स्वतः जो पन्हाळगडावरनं बाहेर पडताना जो प्लॅन केला तो प्लॅन थोडा जास्ती सिग्निफिकंटली दाखवायला पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर बाकी सगळ्यांची ऍक्टिंग सगळ्यांचं दिग्दर्शन ऍक्टिंग खूप सुंदर आणि याच्यामध्ये जे अजय पुरकर म्हणजे बाजीप्रभूंची ज्यांनी भूमिका केली त्यांनी या रोलसाठी पूर्णमध्ये मेहनत इतकी मेहनत घेतली वर्षापासून तर काय म्हणणं आहे तुमचं. अजय पुरकर यांचा सारखा कसलेला नट आणि अभिनेता या चित्रपटात काम करणार म्हणल्यावर माझी उत्सुकता पहिल्यापासूनच होती. एक अष्टपैलू कलाकार आहेत ते आणि त्यांची ते काम त्यांचं काम बघण्याची उत्सुकता आणि त्यांचं काम बघण्याची एक ओढ होती माझ्या मनात कायम आणि त्यांच्यासारखा एक आपण म्हणतो कास्टिंग डिरेक्टर तर त्यांच्यासाठी त्यांचं बाजीप्रभूसाठी कास्टिंग इतकं परफेक्ट होतं असं मला वाटतं की पूर्ण शोभले ते आणि त्यांनी त्यांच्या कॅरेक्टरला पूर्ण न्याय दिला असं मला वाटतं. याच्यामध्ये जे म्हणजे माता आणि हे दाखवलेले आहेत पत्नी आणि त्यांचं काय होतं याच्यामध्ये कसं वाटलं त्यांची जी भूमिका आहे ती याच्यामध्ये काय वाटली तुम्हाला तुमच्या मनाला टच झाली का त्यांची जी भूमिका. प्रत्येक आई बहिणी आणि ज्यांनी आपला नवरा आपला भाऊ आणि आपला मुलगा स्वराज्याला दिला त्या प्रत्येक वीरमाता ह्या वाघिणीच्या काळजाच्याच होत्या आणि त्यांचं खूप मोठं मोल आणि त्यांचं खूप मोठं काम आहे स्वराज्याच्या बांधणीसाठी आणि हे चांगल्या प्रकारे दाखवलं या मूवीमधनं. तर या चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत दिग्पाल लांजेकर ते अजून एक चित्रपट आणणार आहेत आपल्याला 29 एप्रिलला शेर शिवराज आहे काय म्हणणं आहे तुमचं त्याच्यावरती. साहजिकच उत्सुकता आहे महाराजांचा चित्रपट येतो महाराजांवर चित्रपट येतो आणि आजही मी पहिल्याच दिवशी जेव्हा तो रिलीज झाला त्या पहिल्याच दिवशी मी बघितला काही कामानिमित्त फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार होतो पण जमलं नाही तर तोही शो पहिल्याच दिवशी आणि फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याचा माझा कायमच निर्धार असेल आणि मी प्रयत्न करेन. चालेल चालेल. तर काय रेटिंग किती द्याल तुम्ही या चित्रपटासाठी जे आपल्याला दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या शिवजयंतीच्या एक दिवसा आधी हा चित्रपट आपल्याला चांगलाच भेट दिला आहे तर काय म्हणणं आहे रेटिंग किती द्याल तुम्ही शिवजयंतीच्या आधी. हे खूप मोलाची रसिक प्रेक्षकांसाठी खास करून मराठी रसिक प्रेक्षकांसाठी आणि हिंदूंसाठी पूर्ण ती एक मानाची आणि मोलाची भेट होती दिग्पाल लांजेकर सरांची आणि मला असं वाटतं की त्या चित्रपटासाठी त्यांना सलाम आहे दिग्दर्शन खूपच छान आहे आणि मला रेटिंग किती द्याल आउट ऑफ 5 मधून मी 3.5 4 दिन चार दिन. थँक्यू थँक्यू. तर आता या चित्रपटानंतर आपल्याला तो जेव्हा चित्रपट येईल तर त्याच्यावरती तुमचं काय थोडं म्हणणं.
सांगाल का? सॉरी, त्या चित्रपटावरती काय म्हणजे जो आता तो तोही सुद्धा आपल्याला पडद्यावरती बघायला भेटेल, जे अफजल खानाच्या वरती असा तो चित्रपट आहे, तर काय सांगाल तुम्ही? अफजल खानावरती जो चित्रपट आहे, अफजल खानाची लढाई ही एक फक्त साधी सुधी लढाई नसून ते एक धैर्य आणि संयम आणि त्याच्यानंतर पराक्रमाची पराकाष्ठा याची एक लढाई आहे ती. स्वतःचा जीव धोक्यात घालून रयतेसाठी आपल्या वेळेला स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता शिवाजीराजे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची भेट घेतली आणि युक्तीने शक्तीसारखीच युक्ती ही तेवढी श्रेष्ठ ठरते, प्रसंगी वेळेला शक्तीपेक्षा जास्त युक्ती श्रेष्ठ ठरते हे महाराजांनी त्यात दाखवून दिलं. तर हा चित्रपट जो आहे तो आपल्याला हिंदी मध्ये पण डब व्हायला हवं होतं का, हिंदी प्रेक्षकांसाठी म्हणजे त्यांना सुद्धा कळायला हवं होतं का, काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? हिंदीमध्ये डब, हिंदीच नाही तर बऱ्याच सर्व भाषांमध्ये, म्हणजे कारण शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाहीत तर अख्ख्या भारताचे नाही, जगाने त्यांचा आदर्श घ्यावा असे राजे आहेत ते, त्याच्यामुळे हिंदीच नाही किंवा इंग्लिश, सर्व भाषांमध्ये म्हणजे डब व्हायला हवं, बऱ्याच भाषांमध्ये तो डब व्हावा आणि जे आहे जसं आहे तसं शक्य तितकं जास्तीत जास्त इतिहासाच्या जवळचं आणि ते जे आत्ता डायलॉग वापरलेले आहेत त्या डायलॉगच्या जवळचे ट्रान्सलेशन करून त्याचं डबिंग व्हावं असं मला. चालेल, थँक्यू. याच्यामधले छत्रपती शिवाजी महाराज के कसा होता, कसा होता कसा होता? छान होता का? गाणे कसे वाटले याच्यामधले? थँक्यू, थँक्यू. रेटिंग किती द्याल सर तुम्ही या चित्रपटापैकी? 100%. गाणे आणि याचं डायरेक्शन कसं वाटलं तुम्हाला, जो दीपपाल सरांनी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे, जो आपण आता इतिहासामध्ये वाचला आणि प्रत्यक्षात ही मूवी आपण बघितली, तर तुमचं काय म्हणणं आहे? अंगाला शहारे आलेत अक्षरशः, रक्त गरम झालं पाहून असं वाटलं आपण तिथे पाहिजे होतो. किती स्टार द्याल आउट ऑफ 5 मधून? आउट ऑफ 5. थँक्यू. मूवी काय सांगाल या मूवी बद्दल? अजून अंगावर गाठा येतो. काय सांगाल या मूवी बद्दल, कसा वाटला तुम्हाला? मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा अशी मूवी बनली जी ऑस्कर मध्ये जायला पाहिजे मूवी, सिरियसली. किती रेटिंग किती द्याल आउट ऑफ 5 मधून? आउट ऑफ 5 मधून 10 देन सर. थँक्यू सर. कसा होता, कसा होता मूवी सर? 1 नंबर, जबरदस्त मूवी. की रेटिंग आउट ऑफ 5 कसा होता सर? कसा होता? 1 नंबर. कसा होता मूवी? 1 नंबर. कसा होता मूवी? कसा होता? 100 out of 100. कसा होता मॅम मूवी? छान होता. कसा होता मूवी? कसा होता मूवी? एकदम. किती रेटिंग आउट ऑफ 5 मधून? 5. थँक्यू सर. कसा होता मूवी? कसा होता मूवी? कसा होता? कसा होता? जय शिवराय बाबा. जय शिवराय. कसा होता मूवी? कसा होता मॅम मूवी? किती रेटिंग द्याल आउट ऑफ 5 मधून? आउट ऑफ 6. थँक्यू. कसा होता मॅम मूवी? कसा होता? कसा होता मूवी? कसा होता मूवी? कसा होता मूवी मॅम? कसा होता? कसा होता मूवी? 1 नंबर. रेटिंग आउट ऑफ 5 मधून? 10. थँक्यू. कसा होता मूवी? इतिहासाला उजाळणी देणारा मूवी, अप्रतिम मूवी. 1 नंबर मूवी होता. याच्यावर याच्यामधले गाणे गाणे कसे होते? क्लास क्लास क्लास. रेटिंग आउट ऑफ 5 मधून? अरे 5 पैकी 10 दे भाई. थँक्यू, थँक्यू. कसा होता मूवी? कसा होता? कडक. कसा होता मूवी? कसा होता मूवी? कसा होता मूवी? 1 नंबर. कसा होता? कसा होता मूवी? कसा होता मूवी? मस्त होता सर. कसा होता मूवी? छान होता. कसा होता मूवी? कसा होता मॅम मूवी? किती रेटिंग आउट ऑफ 5 मधून? कसं होतं गाणे? गाणे कसे वाटले याच्यामधले? गाणं पण बरं आणि ऍक्शन पण मस्त. थँक्यू. किती कसा होता सर मूवी? कसा होता? मस्त गाणे. जय भवानी, जय भवानी. चला चला, धन्यवाद.